राज्यात गोवंश हत्याबंदी असतानाही चोरट्या मार्गाने अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. गंगापूर शेंदूरवाडा येथील गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर तसेच कत्तलखान्यावर वाळूस पोलिसांनी धाड टाकत या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतले. यामुळे गोमांस विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. राष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष सुभाष मोकारिया व त्यांचे सहकारी यांना या परिसरात गेल्या 20 ते 25 वर्षापासून अवैधरित्या गोवंशांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी मुसदकित शकील कुरेशी, समत कुरेशी व अन्य एक जण अशा 3 जणांना ताब्यात घेतले. एकंदरच कारवाईमुळे राज्यात गोवंश हत्याबंदी असतानाही चोरट्या मार्गाने अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे समोर आले. या धाडीमध्ये 80 किलो वजनाचे गोवंश मांस, 15 नग कातडी, 1 जिवंत गाय व 1 जिवंत कालवड असा एकूण 29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब